स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना 2024 एक नोकरी मिळाली पाहिजे या उद्देशाने आपण वेद 2024 ही सिरीज चालू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेवा गट ब आणि गट क या परीक्षेतून तुम्हाला एक किमान नोकरी मिळायची असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पूर्वपरीक्षा पास व्हायला लागेल. अर्थात पूर्वपरीक्षा येणार कधी, त्यासाठी वेळ किती मिळणार, अभ्यास कसा करायचा हे आपण पुढे बोलणारच आहोत. पण आज अभ्यास सुरू करत असताना आपल्याला इतिहास हा विषय प्राधान्याने घेऊन अभ्यास सुरू करायचा आहे. त्याचं कारण असं की इतिहासामध्ये खूप साऱ्या तारखा आहेत, इतिहासामध्ये खूप साऱ्या घटना आहेत, पाठांतराचा भाग जास्त आहे असं विद्यार्थ्यांचा समज आहे. म्हणून अनेकजण इतिहासात मार्क नाही मिळाले तरी चालतात म्हणून इतिहास या विषयाच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात. शिकवणारे पण खूप जण आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी स्ट्रॅटेजी देतात, त्या स्ट्रॅटेजीमध्ये नेहमी म्हणतात इतिहास ह्या विषयाकडे थोडं दुर्लक्ष करा. पण विद्यार्थी मित्रांनो, जिथे सर्वांचे दुर्लक्ष तेथे ज्याचे लक्ष तोच करू शकतो लक्ष भेद. याचा अर्थ असा, जिथे अभ्यास कमी पडतो तिथे अभ्यास वाढवण्यासाठीचा आत्ताचा कालावधी आहे. याचं कारण असं की जाहिरात अजून यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, 2024 तुम्हाला एक सरकारी नोकरी मिळवायची असेलच तर मी सांगेल त्या पद्धतीने इतिहास या विषयाचा आता सध्या महाराष्ट्र सेवा गट ब क अर्थात PSI STI ASO स्टेट एक्साइज इन्स्पेक्टर टॅक्स असिस्टंट इंडस्ट्रियल इन्स्पेक्टर लिपिक टंकलेखक यासारखे 7 प्रकारची पदं या परीक्षांच्या अभ्यासाच्या माध्यमातून पहिल्यांदा पूर्वपरीक्षेचा अभ्यास कसा करायचा याच्या स्ट्रॅटेजीच्या संदर्भात आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास या विषयावर तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये अंदाजे 10-15 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आयोगाने दिलेला सिलॅबस काय आहे ते पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वपरीक्षेसाठी आयोगाने एक सिंगल स्टेटमेंट सिलॅबस दिलेला आहे. त्यामध्ये आयोग असं म्हणतं आहे की आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता या स्टेटमेंटला तुम्हाला स्पष्ट मोकळं करून इलॅबोरेट करून समजून घेणं अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे ही स्टेटमेंट बाकीच्या काही परीक्षेमध्ये 1857 ते 1947 दरम्यानचा भारताचा किंबहुना महाराष्ट्राचा इतिहास अशा पद्धतीने परीक्षा हॉलमध्ये असते. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 1857 उठाव म्हणजे काय, तर भारतीयांनी इंग्रजाविरुद्ध पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात जो सशस्त्र उठाव केला त्याची माहिती आहे. अर्थात इंग्रजाविरुद्ध उठाव केला तर आम्हाला इंग्रज भारतात का आले, कधी आले, येण्याचा मार्ग कोणता, या संदर्भातली पार्श्वभूमी परीक्षेच्या अनुषंगाने माहिती असणं अपेक्षित आहे. आणि ही पार्श्वभूमी पाहण्यासाठी आपल्याला 1453 कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव इकडे जाणं अपेक्षित असतं. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टँटिनोपल हे बंदर तुर्कस्तानने 1453 जिंकलं, तिकडे भारताकडे येण्याचा व्यापारासाठी येण्याचा जो मार्ग आहे तो बंद केला. आणि म्हणून मग पश्चिम युरोपीय देशांना मशिनरीचा लागलेला शोध पण कच्च्या मालाचा अभाव यासाठी भारतीय उपखंडाकडे यायचं होतं. आणि मग येण्यासाठीची अपरिहार्यता म्हणून त्यांनी जलमार्गाचा शोध घेतला. आणि मग त्या जलमार्गाच्या शोधाच्या माध्यमातून पुढे चालून 1498 वास्को द गामाने भारताकडे येण्याचा नवीन जलमार्ग शोधून काढला. आणि मग तिथून मग पुढे भारतामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, इंग्रज आले, फ्रेंच आले, त्यांच्या सत्ता तिथे प्रस्थापित झाल्या. प्रस्थापित होण्यासाठी इंग्रजांना बरेच कष्ट घ्यावे लागले. त्या कष्टामध्ये आपल्याला माहिती आहे फ्रेंचांबरोबर त्यांना युद्ध करावे लागले. भारतभूमीवरचे जे अनेक राजे आहेत ज्यामध्ये म्हैसूर, निजाम, मराठे, सिंध प्रांतातील अमीर, शीख सत्ता या सगळ्यांशी त्यांना संघर्ष करावा लागला. आणि संघर्ष करून त्यांनी त्यांचं साम्राज्य प्रस्थापित केलं. आणि मग प्रस्थापित झालेल्या साम्राज्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेची चालवलेली पिळवणूक आणि आमच्या संस्थानिकांना दिलेला त्रास याच्यामुळे जे घडून आलं ते म्हणजे 1857 उठाव. अर्थात परीक्षा हॉलच्या आपल्या सिलेबसमध्ये आधुनिक भारत जेव्हा म्हणतात तेव्हा खऱ्या अर्थाने 1857 उठावापासून जरी आपल्याला अभ्यास करायचा असला तरी काही घटना बॅक डेजमध्ये म्हणजे 1453 आपल्याला बघायला लागतात. किंबहुना आपल्याला हेही माहिती असेल कोणतीही परीक्षा द्या, ती परीक्षा देत असताना आपल्याला स्टेट बोर्डचा अभ्यास हा कंपल्सरी ठरतो. स्टेट बोर्डच्या अभ्यासामध्ये विद्यार्थी मित्रांनो काही भाग असा आहे जो डायरेक्ट मध्ययुगीन आणि प्राचीन इतिहासाशी संबंध न जोडता त्याचा संबंध जेव्हा आम्ही सामान्य ज्ञान GK जोडतो तेव्हा तो इतिहास या अनुषंगाने आपल्याला परीक्षेमध्ये असतो. आणि मग परीक्षेमध्ये हा अभ्यास करत असताना 1857 उठावाला प्रमाण मानल्यास त्याचे वेगवेगळे भाग पडतात. 1857 उठाव या घटनेचे आम्ही जेव्हा व्याख्या करून अभ्यास करायला लागतो तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे पॉईंट्स कुठले कुठले होतात हे लक्षात घ्या. तर 1857 उठावाची पार्श्वभूमी, पार्श्वभूमीमध्ये युरोपियन सत्तांचे आगमन,
युरोपियन सत्ताच्या आगमनानंतर युरोपियन सत्तांमध्ये इंग्रजी सत्तेने आपला पाया मजबूत करणे, त्याचबरोबर त्यांच्या गव्हर्नर जनरल व्हाईसराय हे जे काही सगळे मंडळी आहे ते आपल्याला अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत अभ्यास करावा लागतो. तर 1857 उठावापर्यंत इथे प्रस्थापित झालेले गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल त्यांचे प्रमुख कार्य आणि मग त्यानंतर त्यांनी आमच्याकडे घडून आणलेल्या सुधारणा, याशिवाय कोणत्या राजाने कुठे इंग्रजाविरुद्ध यापूर्वी बंड केला, उठाव केला, कोणत्या व्यक्तीने कुठे बंड केला, उठाव केला, ह्या सगळ्या गोष्टीचा एक आवाका तुम्हाला पहिल्यांदा वाचून समजून घ्यावा लागेल. हे वाचून समजल्यानंतर तुम्हाला पाहायला लागेल की या घटकावर प्रश्न कसे आलेले आहेत. प्रश्न कसे आलेले आहेत हे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्या प्रश्नांची काठिण्य पातळी. काठिण्य पातळी लक्षात आल्यानंतर लक्षात घ्या प्रश्न प्रकार. उदाहरणार्थ प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला माहिती असेल जोड्या लावा हा एक प्रश्न असतो, योग्य कालानुक्रम सांगा हा एक प्रश्न प्रकार असतो, कोणी कोणास मारले, किती साली मारले, कधी मारले, का मारले, त्याच्या संदर्भातले उद्गार काय आहेत, एखाद्या घटनेसंदर्भातले उद्गार काय आहेत, ते कोणाचे आहेत, असे प्रश्न प्रकार आपल्याला आढळतात. आणि ह्या सर्व प्रश्न प्रकारांचा अभ्यास केल्यास विद्यार्थी मित्रांनो 1857 पार्श्वभूमीचा तुमचा अभ्यास होतो. सेम इतर ज्या पुढच्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला लागतंय 1857 उठावाची कारणे, त्यानंतर तुम्हाला पाहायला लागतंय 1857 उठावाचा पहिला, त्यानंतर तुम्हाला पाहायला लागतंय 1857 उठावाच्या अपयशाची कारणे, त्यानंतर मग पाहायला लागेल 1857 उठावाचे परिणाम, आणि मग नंतर काही वेळेस असा प्रश्न आलेला आहे की 1857 उठावाला स्वातंत्र्य समर असं कोणी संबोधलेलं आहे, तर त्याचं उत्तर स्वातंत्र्यवीर सावरकर आहे. तर मग कुणी शिपायाची भाऊगर्दी म्हटलेलं आहे, कुणी म्हटलेलं आहे की शेतकऱ्यापासून अलिप्त असणारा उठाव, कुणी म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य समर, तर असे काही कोट्स आपल्या इतिहासाच्या वेगवेगळ्या पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. आणि मग परिणामाचा अभ्यास तुम्हाला करायला लागतं. त्या परिणामाच्या अभ्यासामध्ये राणी अशी का वागली, त्याचे परिणाम दूरगामी कुठले झाले, अल्पकालीन कुठले झाले, नवीन आमचा भारतीय समाज उदयाला कसा आला, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. आणि मग ह्या अभ्यासानंतर राज्यसेवा पूर्वपरीक्षेला 1857 विषयी कुठले प्रश्न आले, त्यानंतर PSI STIच्या आधीच्या झालेल्या ज्या काही प्रश्नपत्रिका असतील गट बकच्या त्याच्यामध्ये पूर्वला प्रश्न कुठले आले, त्याला धरून मुख्याला कुठले प्रश्न आले, हा सगळा पसारा तुम्हाला पहिल्यांदा फक्त बघून घ्यायचा आहे. बघून घ्यायचं आहे म्हणजे आवाका लक्षात येईल, याला म्हणायचं तुमचं प्रथम वाचन. प्रथम वाचन करण्यासाठी अभ्यास साहित्य तुम्हाला जे वापरायचं आहे ते माझ्या मते सर्वसाधारणपणे असलं पाहिजे, ते म्हणजे काय, स्टेट बोर्डची पुस्तकं आणि PYQ. PYQ मग तुम्हाला बघायचं आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा, PSI STI असिस्टंट आधीची जी गट ब आणि मग नंतर गट क या वेगवेगळ्या परीक्षा होत्या, त्यांच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा आणि आत्ताची झालेली एक परीक्षा. आणि मग त्यातून फक्त काठिण्य पातळी, फक्त प्रश्न प्रकार, फक्त मिनिमम नॉलेज ग्रहण करायचं आहे. आणि मग एखाद्या वर्षी एखादा प्रश्न का आला या संदर्भात चर्चा स्वतःला विचारायची आहे, कारण कधीतरी जूनमध्ये परीक्षा झाली आहे तर झाशीच्या राणीला कधी मारलं हा प्रश्न नक्कीच परीक्षेमध्ये आलेला आहे, कधीतरी कोणाला तरी मरून 150 वर्ष झाले, एखाद्या युद्धाला 200 वर्ष झाले, तर त्याच्यावर तो तसा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आढळतो. तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व तुम्हाला पाहायला लागेल आणि मग ठरवायला लागेल की अभ्यासाची दिशा माझी काय असली पाहिजे. अशा पद्धतीने पहिल्यांदा तुम्ही बघा 1857 उठाव, त्याच्यानंतर दुसरा एक विंग अभ्यासाचा येतो तो म्हणजे राष्ट्रीय सभा. राष्ट्रीय सभा स्थापनेसाठीची पार्श्वभूमी काय होती, राष्ट्रीय सभा स्थापन झाल्यानंतर तिचे कालखंड कुठले कुठले आहेत, तुम्हाला माहिती आहे मवाळ कालखंड आहे, जहाल कालखंड आहे, गांधीजी आल्यानंतरचा सत्याग्रही कालखंड आहे, आणि मग स्वातंत्र्य चळवळीचे शेवटचे पर्व ज्याच्यामध्ये इंग्रजांनी आमच्याशी वाटाघाटी कशा केल्या आणि आमचा देश स्वातंत्र्याकडे कसा गेला. इथेपर्यंत म्हणजे इंग्रजांचं येणं ते जाणं हा एक भाग जेव्हा आम्ही अभ्यासतो, त्याच्यानंतर बाकी काही गोष्टी आमच्या इथे सुटतात. त्यातला पहिला मुद्दा आहे क्रांतिकारकांचे कार्य. क्रांतिकारक चळवळ ही सुद्धा राष्ट्रीय सभेइतकी जुनीच, मात्र देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बंदुकीच्या टोकावर विश्वास असणारे आणि त्याचबरोबर मारायला आणि मरायला कमी न पाहणारे ही जी मंडळी आहे यांनी नेमकं काय योगदान दिलं स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ते आपल्याला पाहणं गरजेचं असतं. त्यांचं कार्य दोन ठिकाणी आपल्याला वर्गीकृत करता येतं. एक आहे ते म्हणजे भारतातल्या चळवळी आणि त्यांच्या परदेशातल्या चळवळी. आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या चळवळी आहेत ज्या फ्लोमध्ये येत नाहीत, वेगवेगळ्या घटना आहेत ज्या फ्लोमध्ये येत नाहीत, त्यांचा एक तक्ता तुम्हाला करायला लागेल. आणि मग तो तक्ता केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर गव्हर्नराचा तक्ता, अधिवेशनांचा तक्ता, टोपण नावाचा तक्ता, लेखक पुस्तकं यांचा तक्ता, वर्तमानपत्र काढलेले तक्ते, कायद्यांचे तक्ते, हा तक्तेबाज अभ्यास करायला लागेल.
आणि मग ह्या तक्तेबाज अभ्यासाला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं नकाशाची जोड द्यायला लागेल. आणि मग नकाशाची जोड देण्यासाठी मग पहिल्यांदा कुठला भाग कुठं आहे बेसिक नकाशा तुम्हाला माहिती पाहिजे. मग इंग्रजांचं साम्राज्य कसं कसं वाढत गेलं, कुठे कुठे त्यांनी किल्ले बांधले, कुठे कुठे वखारी केल्या, आणि मग कुठं युद्ध कुठे झालं, प्लासीची लढाई झाली तर प्लासी हे ठिकाण कुठं आहे त्या नकाशामध्ये बघा, बक्सार हे ठिकाण कुठं आहे नकाशामध्ये बघा, सुरत या ठिकाणी करार झाला, सुरत या ठिकाणी व्यापार सुरू झाला, हे सगळं बघा. आणि मग हे बघण्यासाठी पहिल्यांदा जे छोटं सीमित अभ्यास साहित्य सांगितलं त्याच्यामध्ये स्टेट बोर्ड आणि पी वाय क्यू एवढंच सांगितलं होतं, त्याच्यामध्ये पुढे NCERT ॲड करा. NCERT ॲड करत असताना इथे काय म्हटलं बघा, आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे जुन्या सिलेबसचा तुम्हाला फक्त एक पुस्तकच ॲड करायला लागेल आर्य शर्माचं, त्याच्याशिवाय वेगळं काही करायचं नाही. स्टेट बोर्ड, NCERT, पी वाय क्यू नंतर मग बघा यातला कुठला भाग शिल्लक राहिलेला आहे अभ्यासाचा. तो शिल्लक राहिलेला भाग बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो यामध्ये जो सापडत नाही तो भाग मार्केटमध्ये उपलब्ध अनेक पुस्तकामध्ये सापडतो. मग कुठल्याही एका पुस्तकातून तो भाग करणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, एस चांद प्रकाशनचं ग्रोअर अँड ग्रोअरचं पुस्तक चांगलं आहे, अनिल कठारे सरांचं पुस्तक चांगलं आहे, गाठाळासाहेबांचं पुस्तक चांगलं आहे, याशिवाय तुम्हाला माहिती असेल ते म्हणजे काय, बिपिन चंद्राचं पुस्तक आहे. पुस्तकाची यादी खूप मोठी आहे, पण लक्षात ठेवा एक बीट पूर्ण झाल्याशिवाय, तिचा अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय पुस्तक बदलणे अपेक्षित नाही. कारण काय, बऱ्याचदा या अभ्यासामध्ये होतं काय, गोंधळ खूप आहे माहितीचा. कारण काय, माहिती कन्फ्यूज होणारी आहे. काही पुस्तकामध्ये काही आकडेवारी चेंज असते, काही पुस्तकामध्ये तारीख वेगळी असते, काही पुस्तकामध्ये प्रश्न प्रकार शोधताना उत्तर शोधण्यामध्ये गल्लत होते. तर हे सगळं तुम्हाला शोधून घ्यायला लागेल. आणि मग एकदा अभ्यास साहित्याचा परीख आखला की आता अभ्यासाला आता सुरुवात होते. आतापर्यंत तुमचं जे आहे हे सगळं म्हणजे मटेरियल गोळा करण्याचा आणि अभ्यासाची दिशा ठरवण्याचा भाग आहे. आता इतिहासाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दुसऱ्या रीडिंगला आता ह्या कार्यकारण भाव लक्षात घ्या. कार्यकारण भाव लक्षात घेणे म्हणजे काय, इतिहासातली एखादी घटना घडली ती का घडली तिच्या मागचे कारण शोधत दुसरी रीडिंग पूर्ण करा. तिसऱ्या रीडिंगला कालखंड लक्षात घ्या, चौथ्या रीडिंगला महत्त्वपूर्ण साल लक्षात घ्या, आणि पाचव्या रीडिंगला डेट्स लक्षात घ्या. अशा पाच रीडिंग झाल्यानंतर आता म्हणू शकता इतिहासाचा बेस तयार झाला आहे. आणि तयार झालेल्या बेसच्या आधारे मग तुम्हाला आता काय करावं लागेल, कालानुक्रमे एक यादी तयार करायला लागेल. त्याच्यामध्ये घटनांची यादी वेगळी करायला लागेल, युद्धांची यादी वेगळी करायला लागेल, तहांची यादी वेगळी करावी लागेल, कोटेशनची यादी वेगळी करावी लागेल. असा फाडून 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 अभ्यास करायचा आहे. म्हणजे म्हणतात ना, एखाद्याला जर घड्याळ दुरुस्त करायचं प्रशिक्षण जर द्यायचं असेल तर पहिल्यांदा त्याला घड्याळ उकलायला सोला, आणि मग त्याने एकदा काय घड्याळ उकलायला शिकला की मग नंतर त्याला तेच घड्याळ बंद करायला शिकवा, म्हणजे त्याला बिघाड कुठे लक्षात येईल. तसं इतिहास पहिल्यांदा एकदा वाचून झाल्यानंतर इतिहासाला वेगवेगळ्या तक्ते नकाशेच्या माध्यमातून फाडायला शिका, आणि मग परत एकदा त्याला बंद करायला शिका. ह्या दोन गोष्टी जमल्या की मग आता इतिहास समजायला लागेल. समजायला लागला की याच्या आधारे येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं किती हे पहा, आणि हे पाहिल्यानंतरही तुम्हाला वाटतं इतिहास जमत नाही, लय अवघड आहे, कारण काय किती वाचलं तरी लक्षात राहत नाही, अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही असाल, घाबरू नका, मी आहे. सध्या सोलापूर या ठिकाणी जरी असलो तरी जगाच्या पाठीवरून कुठूनही तुम्ही माझ्याशी मोबाईल थ्रू किंवा आपल्या चॅनल थ्रू मेसेज थ्रू संपर्क साधू शकता. आणि मग तुमच्या वैयक्तिक अभ्यासातल्या अडचणीला धरून त्याच्यावर काय बेस्ट सोल्युशन असू शकतं हे माझ्या 20 वर्षाच्या अनुभवाने मी तुम्हाला सांगू शकेल. आणि मग इतिहास ह्या विषयामध्ये तुम्हाला 15 प्रश्न असतील तर कमीत कमी 12ची उत्तरं कसे येतील हे आपण पाहूयात. याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही परीक्षेत आपल्याला पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे नाही. आपल्याला परीक्षेतून महाराष्ट्रातून पहिलं यायचं आहे असं म्हटलं तर जास्तीत जास्त 70% मार्क लागणार आहेत. आणि मग 70% मार्क म्हटलं तर 11 प्रश्न येणं अपेक्षित आहे. आपण 12 टार्गेट ठेवून चलूयात. 3 प्रश्न वाऱ्यावर सोडून देऊ, नाही आले तरी चालेल, आला तर बोनसच आहे. असा बोनस मिळवून मिळवून एखादा विषय जेव्हा परीक्षेमध्ये अवघड येतो तर त्याचं प्लॅनिंग कसं करायचं याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण इतिहासाच्या अभ्यासामध्ये बेसिक पुस्तकं झाल्यानंतरच मार्केटमधल्या रेफरन्स बुककडे जा. त्या तिकडे जाण्याच्या अगोदर तुमचे काही बेसिक तक्ते तयार असू द्या. एकदम फायनल मटेरियल झालं आहे असं म्हणू नका. जेव्हा एकदा ग्रीन सिग्नल तुम्हालाच आतून येईल की झालं आहे, बऱ्यापैकी सगळे प्रश्न आता सुटत आहेत, सगळ्या परीक्षा आपण जेव्हा वाचतोय तर ते प्रश्नाचं उत्तर येत नाही पण ते कुठून शोधायचं हे तुम्हाला कळतं आहे, अशा पद्धतीचा अभ्यास झाला आहे, तेव्हा त्याची फायनल शॉर्ट नोट तयार करा. आणि मग ही फायनल शॉर्ट नोट एकदा वाचली ती अर्थात तुमच्या 5-10 पानांमध्ये तयार होते. तर त्या 10 पानं वाचली की आधीचे अभ्यास केलेले 25 पुस्तकं आठवलं पाहिजे. असा अभ्यास केला की मार्क हे मिळतातच आणि यश हे तुमच्यापर्यंत येतंच. तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या विषयाची अभ्यास स्ट्रॅटजी जी फास्ट फॉरवर्ड आपण बघतोय हे जर तुम्हाला कळतच नसेल, मी काय बोललो आज लक्षातच येत नसेल, तर पर्सनली माझ्याशी संवाद साधण्याची तुमची गरज आहे. ही लक्षात घ्या, गरज जिथे असते
तिथे माणसाने पोचलंच पाहिजे, कारण शोधाची जननी जी असते ती म्हणजे गरज असणे ही असते, आणि गरज असली की शोध हे लागतातच, आणि शोध लागले की अभ्यास हा होतोच, आणि अभ्यास झाला की नोकरी ही मिळतेच. परत या विषयाचा अभ्यास छानपैकी कराल या अपेक्षेसह आज मी थांबतो. धन्यवाद.